थेट मातोश्रीवरून आपण उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचं कव्हरेज बघतोय. मातोश्रीपासून ते थेट अयोध्यापर्यंत महाकव्हरेज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आता मी मातोश्रीवर आहे आणि मातोश्रीवर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मी आमच्या व्हिडिओ जर्नलिस्टना सांगतो की कशा पद्धतीनं मातोश्रीवर हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे ते एकदा दाखवावं, कारण एका पोलीस छावणीचं स्वरूप आता मातोश्रीच्या गेटवर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. याचं कारण असं, हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक जे आहेत ते अयोध्येला रवाना झालेले आहेत आणि आत्ता थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा अयोध्येला रवाना होणार आहेत. मातोश्रीवरून ते निघणार आहेत, सहकुटुंब निघणार आहेत त्यांच्यासोबत, त्यांची पत्नी आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे सुद्धा असणार आहेत. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार सुद्धा आहेत आणि अक्षयकडून या सगळ्या परिस्थितीचा आणि या सगळ्या बंदोबस्ताचा आपण आढावा घेणार आहोत. अक्षय, संदीप, आता आपण बघतोय मुंबईच्या कलानगर परिसरातील मातोश्रीवर जे उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांचं निवासस्थान आहे आणि याच ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुरू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती सूत्रांकडनं जी कळते की मनोहर जोशी त्या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचं बोलणं सुद्धा या मातोश्रीवरती सुरू आहे अयोध्या दौऱ्यासंदर्भात. यापूर्वी 1992 बाळासाहेब ठाकरेंनी सांगितल्यानंतर मनोहर जोशी हे अयोध्येला गेले होते आणि थोड्याच वेळापूर्वी ते आले. उद्धव ठाकरे आपल्या दौऱ्यापूर्वी आपल्या शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याशी चर्चा करत असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे निघतील. त्याच पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे आणि याचसोबत उद्धव ठाकरे नेमकं अयोध्येत जाऊन काय बोलणार याकडेही लक्ष लागलं आहे. आपण बघतोय या ठिकाणावरनं जी वातावरण निर्मिती उद्धव ठाकरेंच्या बाहेर पडण्याची सुरू झालेली आहे आणि आज जर आपण बघितलं तर सामना वृत्तपत्रातनं जे शिवसेनेचं मुखपत्र आहे यातनं भारतीय जनता पार्टीवर तोफ डागण्याचं काम उद्धव ठाकरे यांच्याकडनं करण्यात आलेलं होतं. कुंभकर्णासारखं झोपी गेलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे असं संबोधण्यात आलं होतं. आणि याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे नेमकं अयोध्येत जाऊन काय सांगणार, अयोध्येत उद्धव ठाकरेंची काय भूमिका असणार आहे, अयोध्येत उद्धव ठाकरे हे या सगळ्या सुरक्षेचा आढावा आपण घेतलेला आहे. मातोश्रीवर काय परिस्थिती आहे हे अक्षयनं आपल्याला सांगितलंय, मात्र आता अयोध्येमध्ये काय परिस्थिती आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. थेट जाऊया अयोध्येला. आशिष दीक्षित आपले प्रतिनिधी अयोध्येवरून आपल्या सोबत आहेत. आशिष, काय परिस्थिती आहे? नक्कीच संदीप, दुपारी उद्धव ठाकरे हे फैजाबाद एअरपोर्ट इथे लँड करतील आणि त्याच्यानंतर आज जे संत आहेत त्यांचे आशीर्वाद घेऊन सरयू नदी जी आहे त्याच्या महाआरतीला उद्धव हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. सध्याची जी परिस्थिती आहे, माझ्या कॅमेरामॅनला मी सांगेन की मोठी मोठी वातावरण निर्मिती जी आहे ती शिवसेनेकडून केली गेलेली आहे. अयोध्यात मोठे मोठे जे बॅनर्स आहेत, हिंदू की हर हिंदू की यही फुकार, पहले मंदिर फिर सरकार, असे भाजपवर टीका करणारे जे बॅनर्स आहेत ते इथे लागले आहेत आणि मोठ्या प्रमाणात जे शिवसैनिक आहेत ते सुद्धा अयोध्येत दाखल होताना आपल्याला दिसत आहेत. अगदी आशिष, या सगळ्यामध्ये आपण बघितलं की शिवसेनेचा नारा जो आहे किंवा शिवसेनेच्या घोषणा ज्या आतापर्यंत मुंबई आणि महाराष्ट्रात आपण ऐकत होतो त्या आज या उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या अनुषंगानं अयोध्येत घुमताना दिसत आहे, त्याबद्दल काय सांगाल? नक्की, कुठे ना कुठे हा एक प्रयत्न आहे. शिवसेना जी एक क्षेत्रीय पार्टी होती जी फक्त महाराष्ट्रात होती, ती कुठे ना कुठे आता एक नॅशनल पॉलिटिक्स करताना आपल्याला इथे दिसत आहे. एक प्रयत्न केला जातो आहे राम मंदिरच्या निमित्ताने की शिवसेना ही उत्तर प्रदेशमध्ये किती मजबूत होऊ शकते यासाठी हा प्रयत्न करताना शिवसेना आणि शिवसेनेचे जे नेते आहेत ते आपल्याला दिसत आहेत. संदीप, अगदी आशिष, या सगळ्यामध्ये आपण बघितलं उद्धव ठाकरे आता थोड्याच वेळामध्ये रवाना होणार आहेत. मी आता मातोश्रीच्या समोर आहे, इथं वातावरण निर्मिती झाली आहे. मात्र काल जे शिवसेनेचे नेते सगळे अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत, मग शिवसेना खासदार संजय राऊत असतील, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे असतील किंवा महापौर असतील, बडे नेते सगळे दाखल झालेत, ते आता कुठे आहेत की नेमकं काय करतायत ते नेते आता? नक्कीच, दुपारी 2:00 सुमारास उद्धव ठाकरे जे पक्षप्रमुख आहेत शिवसेनेचे त्यांचं आगमन होणार आहे अयोध्येत आणि त्यासाठीच जेवढे मोठे नेते आहेत शिवसेनेचे ते त्यासाठी तयारीला लागले आहेत.
अगदी आशिष, या सगळ्यामध्ये आपण बघितलं हजारोंच्या संख्येनं मोठ्या मोठ्या ट्रेन्स भरून शिवसैनिक अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत. सकाळपासून शिवसैनिकांचा दिनक्रम कसा होता? एवढ्या मोठ्या संख्येनं शिवसैनिक गेलेत, राहण्याची सोय कशी काय आणि त्यानंतरचा सगळा त्यांचा आढावा? आजच्या दिवसाचं आपण बोललो तर शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंबरोबरच जे संत आहेत त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अयोध्येत येणार आहे. त्यानंतर सरयू जी महाआरती असते त्याला हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते आवर्जून उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते. इथे सुरक्षेबद्दल सांगितलं तर लॉ अँड ऑर्डर जी सिच्युएशन आहे तिला कंट्रोल करण्यासाठी पोलिसांचा मोठा फौज फाटा जो आहे तो उपस्थित केला आहे. मात्र शिवसेनेकडून हे सांगितलं जात आहे की आमच्याकडून कुठल्याही कानून व्यवस्था जी आहे तिला बिघडवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही आहे असं शिवसेनेचे जे नेते आहेत ते सांगताना दिसत आहेत. अगदी, आपण बघितलं अयोध्येमध्ये काय परिस्थिती आहे. आपले प्रतिनिधी आशिष दीक्षित आपल्या सोबत होते. एकंदरीत अयोध्येतली ती सगळी ठिकाणं आहेत, म्हणजे फैजाबादमध्ये ज्या विमानतळावर उद्धव ठाकरे उतरणार आहे तिथंपासून जो मुख्य सोहळा होणार आहे अयोध्येमधला, तिथं असेल किंवा लक्ष्मण किल्ला असेल, नया घाट असेल, इथली परिस्थिती काय आहे, सुरक्षा व्यवस्था काय आहे ते आपण बघितलं. यानंतर आपण थेट मातोश्रीवर मी उभा आहे, मातोश्रीच्या गेटवर कशा पद्धतीनं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे त्याचा एकदा आढावा घेऊयात. कारण मोठ्या संख्येनं सकाळपासूनच पोलीस या ठिकाणी उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे थोड्याच वेळामध्ये आता मातोश्रीवरून रवाना होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठा फौज पाटा असलेला आपल्याला बघायला मिळतोय. थोडीशी वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न सुद्धा आता पोलिसांनी केलेला आहे. कारण उद्धव ठाकरेंचा ज्यावेळी ताफा मातोश्रीमधून बाहेर पडणार आहे त्यावेळेला कुठंतरी वाहतूक कोंडी होऊ नये याची खबरदारी जी आहे ती पोलिसांनी घेतलेली दिसते. पोलीस अधिकारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, हे सगळे जे आहेत ते इथं आता बंदोबस्ताला उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे आता मातोश्रीवरून रवाना होणार आहेत. मी मातोश्रीच्या बाहेर आहे. मातोश्रीपासून ते थेट अयोध्येपर्यंत संपूर्ण आढावा जो आहे तो आपण उद्धवची अयोध्या वारी या बुलेटिनमध्ये घेत राहणार. तोच एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.